झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी राज्यमंत्री तथा नाशिकच्या माजी महापौर डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली। मात्र या उमेदवारीला पक्षातूनच कडाडून विरोध होत असून काँग्रेसच्या धुळे आणि नाशिक जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत। मालेगाव शहरातूनही डॉक्टर बच्छाव यांना कमालीचा विरोध होतोय। जर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्तेच काम करणार नसतील तर डॉक्टर शोभा बच्छाव लढणार कुणाच्या बळावर हा खरा प्रश्न आहे। मुळात इतरही अनेक इच्छुक असताना काँग्रेसने मतदारसंघाबाहेरील उमेदवार का दिला हाही अनाकलनीय प्रश्न आहे। खरे तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही कोण शोभा बच्छाव असा प्रश्न काहींना विशेषतः नवीन मतदारांना पडणे स्वाभाविक आहे। कारण डॉक्टर शोभा बच्छाव या नाशिकच्या माजी महापौर आणि माजी राज्यमंत्री असल्या तरी त्या जेवढ्या राजकीय प्रवाहात सक्रिय हव्या होत्या तेवढ्या नाहीत। इथे रोजच राजकीय समीकरणे बदलत आहेत। सध्या कोण कोणासोबत हे लवकर आठवत नाही। अशा परिस्थितीत जुन्या नेत्यांना अचानक समोर आणून उभे करणे हे कार्यकर्त्यांच्या मनाला पटत नाही आणि हे रुचतही नाही। कदाचित डॉक्टर बच्छाव यांच्या बाबतीतही असेच काही घडले असावे। त्यांचे काम आणि संपर्क नाशिकमध्ये आहे, पण धुळे लोकसभा मतदारसंघातील शिंदखेडा, धुळे ग्रामीण आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघात काय? नाशिक लगतच्या मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीही त्यांची उमेदवारी नाकारण्याची भूमिका घेतली, तेव्हा धुळे आणि शिंदखेड्यात स्वीकारले जाईल असे काँग्रेस श्रेष्ठींना का वाटले? एकीकडे दीर्घकाळ काँग्रेस सोबत एकनिष्ठ असलेले आणि पडत्या काळातही काँग्रेसची साथ न सोडणारे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी उमेदवारी मागितली, आपला अहवालही श्रेष्ठींपर्यंत पोहोचवला, मतदारसंघात भेटीगाठी देखील सुरू केल्या, त्यांच्या नावाला फारसा कुणाचा विरोधही नसावा, असे असताना त्यांना डावलून बाहेरच्या उमेदवाराला संधी देणे हा आपल्यावर अन्याय आहे असे सांगत या दोघांनीही राजीनामे दिले। उमेदवारी न देण्यामागे अर्थकारण मांडण्यात आले, इतरही काही कारणे मांडण्यात आली, पण डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीची शिफारस ज्यांनी केली असावी त्यांनी मग नेमके कोणते निकष लावलेत असाही सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत। सध्या काँग्रेसमध्ये जे घडते असेच याच धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या बाबतीतही घडले। भाजपने विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्यावर नाराज असणाऱ्यांनी उचल मारली। पहिले 4 ते 5 दिवस डॉक्टर भामरे यांची उमेदवारी बदलली जाईल अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकू लागल्या, पण भाजपा आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि उमेदवार डॉक्टर भामरे प्रचाराला लागले। आता काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची मागणी होते, डॉक्टर बच्छाव यांची उमेदवारी बदलली जाईल काय? काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आपल्या निर्णयावर ठाम राहतील काय? भाजपात पक्षादेश मानला जातो म्हणून नाराजांचाही आवाज दाबला गेला। काँग्रेसमधील नाराज बंडखोरी करतील की हे देखील पक्षादेश पाळून डॉक्टर बच्छाव यांच्या प्रचाराला लागतील, हे येत्या 2 ते 4 दिवसात दिसेलच। पण एकंदरीतच या साऱ्या प्रकरणावर तुमचे मत काय हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा।